देवगड पवनचक्की येथे होणारा विकास हा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातूनच होणार असून नगराध्यक्ष योगेश चांदोसकर हे केवळ आमदार नितेश राणे यांच्याकडून शाबासकीची थाप मारून घेण्यासाठी बोलत आहेत असा थेट आरोप भाजपच्या विरोधी पक्षाच्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच आपलं बजेट किती आणि आपण बोलता किती असा हास्यास्पद टोला देखील हर्षा ठाकूर यांनी योगेश चांदोसकर यांना लगावला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत या शहराला जे दी आम शहर नाव दिले गेले ते जनतेला विश्वासात न घेता तसेच विरोधी नगरसेवकांना विश्वासात न घेता हे नाव दिले गेले असा माझा नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांच्यावर आरोप आहे. बजेट किती आणि आपण बोलता किती. देवगड जामसंडेच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी आपली पोरकट वक्तव्य करू नये. आपण माननीय जठार साहेब माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष यांच्याबाबत पत्रकारबाजी करता मागील विषय पडताळून पहावे कारण माजी आमदार प्रमोदजी जठार साहेब यांनी गेले 9 वर्ष मंत्रालयामध्ये सर्व विकास कामात्मक कामांचा पाठपुरावा करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव नेतृत्व आहे. श्री नगराध्यक्षांनी आमची केंद्रात व राज्यात सरकार असल्यामुळे नगरोत्थानमधून जो विकास निधी मिळतो तो योग्य कामांना योग्य प्रकारे चिडीचूपपणे वापरावा ही सूचना देत आहे. बाकी आपल्या जवळ कुठलाही अधिकार नाही असं मला वाटतं. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी जे काम होणार आहे ते आमच्या माध्यमातूनच होणार आहे. आपण फक्त आपल्या आमदारांकडून शाबासकी घेण्यासाठी ही पोरकट वक्तव्य करत आहात असा माझा तुमच्यावर आरोप आहे. पवन ऊर्जा ठिकाणी 70 लाख खर्च होणार म्हणता परंतु याच पवन ऊर्जा प्रकल्पात 60 कोटीचा आमच्याच माजी आमदार आणि आणला निधी आणला हे तुम्ही विसरताय. 100 कोटीचा आनंदवाडी मच्छीमार बांधवांसाठी प्रकल्प होऊ घातला आहे. थोड्याच दिवसात त्या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. एकूण 200 कोटीचे प्रकल्प फक्त आणि फक्त देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत दिला गेला आहे. चांदोसकर आपले बजेट किती आणि आपण बोलता किती याचं भान ठेवा आणि बोला.